हॅलो विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. मी पुरीताई बोलते. तुमची उत्क्रांती या पाठाचं पाठ शिकवलं आहे तुम्हाला. आता मी तुम्हाला त्याची थोडक्यात पुन्हा एकदा आवृत्ती म्हणून माहिती सांगते. उत्क्रांती म्हणजे सतत आणि संत वेगाने होणारा बदल. सजीवांच्या जीवनामध्ये उत्क्रांतीची संकल्पना ही कशी असते हे मी तुम्हाला थोडक्यात सांगते. पर्यावरणातले बदल जुळवून घेण्यासाठी व आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी एका विशिष्ट जातीमधील प्राण्यांना आपल्या शरीराच्या अंतर्गत बदल घडवून आणावा लागतो. पर्यावरण बदलत असतं त्याप्रमाणे प्राण्यांच्या शरीरावर त्याचा परिणाम होत असतो आणि मग तो परिणामामुळे त्याच्या शरीराच्या अंतर्गत बदल होतो. उदाहरण तुम्हाला सांगते की डायनासॉर सारखा महाकाय प्राणी आहे तो आता आहे का? नाही. मग तो कुठं गेला? तर ते तुम्हाला मी सांगते की त्या प्राण्याच्या शरीरावर पर्यावरणाचा परिणाम झाला. त्याच्या अवयवामध्ये बदल होत गेला. महाकाय, महा म्हणजे मोठा, काय म्हणजे शरीर, त्याच्या शरीरामध्ये झालेल्या बदलामुळे पुढील जी पिढी निर्माण झाली त्याला अनुवंशिकता म्हणतात. अनुवंशिकता म्हणजे काय? तर आपल्यासारखाच प्राणी जन्माला येणे. ही जन्माला आलेली प्रजाती मूळ प्रजातीपेक्षा नवी उदयाला आली आणि म्हणून त्याला उत्क्रांती, क्रांती म्हणजे बदल. आणि उत्क्रांती ही संकल्पना मांडणारे पहिले शास्त्रज्ञ होते चार्ल्स डार्विन. या चार्ल्स डार्विननी या सर्व बदलाची माहिती आपल्याला दिलेली आहे. ज्या प्रजाती पर्यावरणाशी जुळवून घेतात त्या टिकतात. ज्या प्रजाती हे पर्यावरण त्यांना सूट होत नाही, सहन होत नाही, त्या प्रजाती कालांतराने नष्ट होतात. म्हणून पृथ्वीवर प्रथम महाकाय असणारी प्रजातीचं नाव आहे डायनासॉर. तुम्हाला प्रश्न विचारू शकतात महाकाय प्राणी कोणता? डायनासॉर. डायनासॉर ह्या प्राण्याला तुम्ही पिक्चरमध्ये पाहिलेलं आहे, चित्र पाहिलेलं आहे, त्याचा आकार तुम्हाला माहिती आहे आणि विशेष म्हणजे तुमच्यासमोर पुस्तक आहे. त्या पुस्तकामध्ये सुद्धा त्याचा आकार कसा बदलत गेला हे तुम्हाला दाखवलेलं आहे. त्याचं तुम्ही निरीक्षण करा म्हणजे तुम्हाला कळेल. आता आपल्याला कारण पाहायचं आहे की महाकाय प्राणी डायनासॉर हा नष्ट कसा झाला. त्याची प्रमुख कारणे आहे की निसर्गात आलेलं अचानक संकट. आता निसर्गाचं संकट म्हणजे कोणतं? तर महापूर असेल, भूकंप असेल किंवा वादळ असेल, याच्यामध्ये या प्रजाती नष्ट झालेली आहे. पर्यावरणातील अकस्मात झालेला बदल म्हणजे अचानक झालेला बदल, यामुळे सुद्धा हा प्राणी काय झाला? नष्ट झाला. मग हे कशामुळे समजलं? तर जेव्हा उत्खनन केलं, शोध घेतला जमिनीमध्ये, तेव्हा त्याचा एक सांगाडा सापडलेला आहे. अश्मभूत म्हणजे पुरातन काळातील त्याचा सांगाडा सापडला. त्या सांगाड्यामध्ये त्या डायनासॉरला पंख असावे असा एक कल्पना केलेली आहे. आणि मग पुढे या डायनासॉरचा सांगाड्यामधून पंख असलेला डायनासॉरचं हे कल्पनाचित्र तुम्हाला पान क्रमांक 16 पाहायला मिळेल. आणि मग हा डायनासॉर आज नाही आहे, तो नष्ट झालेला आहे, कारण पर्यावरणातलं वातावरण त्याला सूट झालं नाही, त्याच्यामुळे तो नष्ट झालेला आहे. तर तुम्हाला उपक्रम म्हणून या ठिकाणी डायनासॉरचं चित्र काढायचं आहे. त्याची पान क्रमांक 15 त्याची चित्र आहे, पान क्रमांक 16 पण चित्र आहे. मग बाळांनो, समजलं का तुम्हाला की डायनासॉर सारखा महाकाय प्राणी ह्या भूतलावरून कसा नष्ट झाला? आता तुम्ही त्याच्या आकृतींचं निरीक्षण करा आणि ही आवृत्ती म्हणून तुम्ही डायनासॉरचे चित्र उपक्रम म्हणून पहा.